ऐकणे गंमत, तुम्ही काय बघताय हे तुमच्या लक्षात आलं नसेल असो, पण मला असं वाटतं की माझी सगळी लेकरं आनंदी सुखी समाधानी असावी, त्यांच्या जीवनामध्ये बरकत असावी. माझे वडील मला नेहमी एक म्हणायचे, बचाने की आदत लाती है बरकत, तुम्ही उगचच उत्मत करू नका असं त्यांचं म्हणणं होतं. आणि आज तुम्हाला मी एक गंमत दाखवतोय, ती म्हणजे साबणाचे हे तुकडे. हे तुम्हाला माहिती काय, ही पिशवी आहे ज्याच्यामध्ये डांबराच्या गोळ्या असतात ती, आणि ती डांबराच्या गोळ्या असलेली ही पिशवी मी स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये हे साबणाचे तुकडे भरले. यामुळे काय होतं माहिती का, हा साबण शेवटपर्यंत तर वापरला जातोच, शिवाय अंग घासायला देखील याची मदत होते. आहे का नाही गंमत? मी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही पण असं करा, परंतु छोट्या छोट्या गोष्टी बऱ्याच गोष्टी वाचवतात. आता मला माहिती आहे की दात कोरून काही पोट भरत नाही एवढ्याशा साबणाच्या तुकड्याने काय होणार आहे, परंतु हा साबणाचा तुकडा आपण गटारामध्ये टाकून देतो, संडासामध्ये टाकून देतो, आणि कुठे ना कुठेतरी त्याची चिकटून बसणे, अडकणे, अशा प्रकारचे त्रास होऊ शकतात. आणि म्हणून शेवटपर्यंत अशा पद्धतीने वापरण्यासाठीची जी आयडिया तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बचाने की आदत लाती हे बरकत, तुम्ही असं काय काय वाचवता आणि प्रयत्न करता हे मला जरूर मेसेजमध्ये सांगा. तोपर्यंत आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात, तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम.